शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर आयोगाने हे चिन्ह फ्रीज केलं गोठवलं पण शेवटी धनुष्य बाणाचं होणार काय शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा राहणार याचा सरते शेवटी सगळा निर्णय घेणार आहे ते निवडणूक आयोग पण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्तीच आता सुप्रीम कोर्टाच्या रडारवर आली आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब हे तर लहानपणापासून आपण ऐकत सुद्धा आलोय आणि कदाचित तुमच्यापैकी काहींना त्याचा अनुभव सुद्धा आलेला असेल पण जिथे सरकारी कामासाठी अगदी सतराशे साठ वेळाला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात तिथे आयुक्तांसंदर्भातली फाईल मात्र चोवीस तासांच्या आत तीही अगदी विजेच्या वेगाने क्लिअर झालेली आहे आणि हे आम्ही नाही म्हणतो तर हे म्हणतंय देशाचं सुप्रीम कोर्ट काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा या मुद्द्यांवर लक्ष वेधलेलं आहे खरं तर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी ही अतिशय महत्वाची आहे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की देशाला किंवा निवडणूक आयोगामध्ये असे आयुक्त असले पाहिजेत की जे अगदी पंतप्रधानांवर कारवाई करताना सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत अशा एका आयुक्तांची गरज आहे अगदी टी एन सेशनचं उदाहरण सुद्धा तिकडे सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे सुप्रीम कोर्ट असं का म्हणत आहे आणि शिवसेना नेमकी कुणाची ह्याचा फैसला करणारे निवडणूक आयुक्तच रडारवर का आलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या याच सगळ्या गोष्टी आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आता या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी समजून घेण्याआधी काही बेसिक गोष्टींची माहिती घेऊयात भारतात निवडणुकांसंदर्भातल्या सगळ्या बाबी ठरवण्याचे म्हणजे लोकसभा असू देत किंवा विधानसभांच्या निवडणुका असू देत त्या कधी घ्यायच्या त्याचा कालावधी कधी संपतोय तिकडे निवडणूक कधी लावावी किती टप्प्यांमध्ये लावावी त्याचा निकाल कधी जाहीर करावा पोटनिवडणुका कधी घ्यायच्या या सगळ्यांसोबतच पक्षांसंदर्भातले सुद्धा जे निर्णय असतात मग पक्षाला मान्यता कधी द्यायची पक्षात फूट पडली तर काय करायचं असे हे सगळे अधिकार घटनेतूनच आर्टिकल तीनशे चोवीसमधून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही पंतप्रधानांमार्फत केली जाते म्हणजे पंतप्रधान ती नावं राष्ट्रपतींना पाठवतात हो आणि त्याच्यानंतर त्यांची नियुक्तीही होते या आयोगात दो दोन निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यावर एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात म्हणजेच दोन आयुक्त असतात आणि एक निवडणूक मुख्य आयुक्त पण असतात आता एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत फक्त मुख्य आयुक्तच होते पण राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना मुख्य आयुक्तांसोबतच इतर दोन आयुक्तांची सुद्धा नियुक्ती केली जावी असा बदल केला ज्याच्यामुळे ज्याच्यानंतर खरं तर पुढचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी बदल केला आणि सिंगल मेंबर बॉडीज ठेवली म्हणजे जसं राजीव गांधींनी दोन आयुक्त आणि एक मुख्य आयुक्त असा जो पॅटर्न ठेवला होता तो बदलून पी सिंग यांनी एकच मुख्य आयुक्त असणार असा पॅटर्न ठेवला आता त्याच्यातमध्ये पुन्हा बदल करून नरसिंहराव यांनी पंतप्रधान ते जेव्हा झाले तेव्हा त्यांनी पुन्हा यात बदल केले आणि मुख्य मुख्य आयुक्तांसोबतच दोन नियुक्ती करण्याचा पॅटर्न पुन्हा एकदा सुरू केला तेव्हापासून हा ट्रेंड आतापर्यंत कायम आहे की निवडणूक आयोगात एक मुख्य आयुक्त असतात आणि दोन आयुक्त असतात निवडणूक आयुक्तांना निर्णय घेण्याचे हे समान अधिकार तिघांचाही से हा समान असतो सहा वर्षांचा कार्यकाळ किंवा वयाची पासष्ट होईपर्यंत यांपैकी जे लवकर होईल त्या तिथपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात या तिन्ही आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींप्रमाणेच महत्व किंवा स्टेटस असतं आता ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला होता की आयुक्तांची फाईल अगदी चोवीस तासात क्लिअर झाली याचा संदर्भ असा आहे की ज्या आयुक्तांसंदर्भात तुम्हाला मी सांगितलं त्यातल्याच एका आयुक्ताच्या पदावर अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता यात नवं काय असं असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो पण याच नियुक्तीवर कोर्टाने मात्र सुप्रीम कोर्टाने मात्र प्रश्न विचारलाय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांसाठी सुद्धा कॉलेजियम सिस्टीम असावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू होती त्यावेळेला न्यायमूर्ती रस्तोगी यांनी म्हटलं की आयुक्ताची वॅकन्सी ही तर मे महिन्यापासून होती म्हणजे ते पद मे महिन्यापासून रिक्त होतं मे दोन हजार बावीस पासून कोर्टाने सरकारला विचारलं की असं काय झालं होतं हे तुम्ही सांगू शकता का की एवढ्या कमी वेळात सुपरफास्ट पद्धतीने आयुक्तांची नियुक्ती ही का करण्यात आली आहे एकाच दिवशी प्रक्रिया होते त्याच दिवशी क्लिअरन्स मिळतो त्याच दिवशी नवा अर्ज दाखल होतो त्याच दिवशी तो मंजूर होतो आणि त्याच दिवशी नियुक्ती सुद्धा होते हे सगळं व्हायला चोवीस तासांचा सुद्धा तुम्ही वेळ घेतलेला नाहीये नियुक्तीमध्ये लागणारी पडताळणी वगैरे झाली की नाही कोणती प्रक्रिया तुम्ही केलेली आहे काही हँकी बँक सिच्युएशन मध्ये या सगळ्या गोष्टी का झालेल्या आहेत असा सुद्धा प्रश्न हा कोर्टाने सरकारला विचारलेला आहे याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक मु महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे कोर्टाने असं मत व्यक्त केलं की ज्या रुलिंग पार्टी असतात जे सत्ताधारी पक्ष असतात त्यांना बऱ्याचदा अशा पदांवर येसमॅन म्हणणारी व्यक्ती हवी असते म्हणजेच जी त्यांचा आदेश पाळेल Uh, किंवा हा जी हा जी स्वरूपातली असेल अशी व्यक्ती ही रुलिंग पार्टीला हवी असते असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी पुढे जो रिमार्क दिलेला होता की त्या पदावर बसणारी व्यक्ती ही एक प्रकारे टी एन सेशन यांनी जसं एक बेंचमार्क ठेवलेला होता किंवा त्यांनीच एक रोल मॉडेल ठेवलेलं होतं की निर्धास्तपणे राहावं आणि जशी ती स्वायत्त बॉडी आहे त्याप्रमाणे निष्पक्ष राहून काम करावं तशाच पद्धतीने इथे सुद्धा आयुक्त असायला हवे की जे पंतप्रधानांवर सुद्धा कारवाई करण्याची वेळ आली तरी सुद्धा कशाची तमा बाळगणार नाहीत मागे पुढे पाहणार नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे आता यावर सरकारने एवढंच सांगितलं की विद्यमान आणि निवृत्त सचिव पदाच्या अधिकाऱ्यांची यादी ही तयार केलेली असते पॅनल सोबत चर्चा केल्यानंतरच पंतप्रधान हे राष्ट्रपतींना नाव सुचवत असतात आणि अशाच पद्धतीने आयुक्तांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे एवढंच उत्तर हे आतापर्यंत सरकारने या सगळे प्रश्न जे कोर्टाने विचारलेले होते त्याच्यावर दिलेला आहे तरी माहिती तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे की शिवसेना कुणाची याचा निर्णय हा जसं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं किंवा जसे नियम आहेत त्याच्याप्रमाणे पक्षात फूट पडलेली आहे तो पक्ष कोणाकडे राहणार त्या चिन्हाचं नावाचं काय होणार हे सगळे अधिकार किंवा या सगळ्या संदर्भातले निर्णय हे शेवटी केंद्रीय निवडणूक आयो आयोग घेणार आहे आणि त्याच आयोगातले जे तीन आयुक्त असतात त्यातल्याच आयुक्तांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टाने मात्र प्रश्न उपस्थित केलेला आहे ज्याच्यात त्यांची महत्वाची टिप्पणी ही होती की बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाला हवं असतं की त्या पदावर बसणारी व्यक्ती ही येस मॅन बोलेल हो आम्ही तुमचा आदेश पालन करू अशा पद्धतीची ती व्यक्ती असेल असं सत्ताधारी पक्षाला वाटत असतं आणि एकंदरीतच केंद्रीय तपास यंत्रणांवर अनेकदा विरोधकांकडून आरोप केले जातात की ते त्यांची निष्पक्ष कारवाई नसते ठराविक लोकांविरोधातच कारवाई होते बऱ्याचदा कोर्टावर सुद्धा असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि तशाच पद्धतीचे प्रश्न हे काही वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुद्धा निवडणूक आयोगासंदर्भात विचारले जात होते आणि त्याच आयोगाच्या एका आयुक्तांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टाने हे एवढे सगळे ताशेरे किंवा अशा पद्धतीचे प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत अर्थात सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट त्याच्यात नमूद केलेली आहे की अरुण गोयल यांना निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे अरुण गोयल यांच्या मात्र त्या संदर्भातला कुठलाही प्रश्न हा किंवा त्याच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन हे सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की एवढ्या घाई गडबडीत विजेच्या वेगाने फाईल्स कशा काय क्लिअर होतात एवढी घाई का झालेली आहे सरकारला ते आयुक्त नेमण्याची हे प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेले आहेत या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय का वाटतं कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी वेळोवेळेचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तक डॉट इन ही आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या